माणसाचा जीवन मृत्यू हा त्या वरच्याच्याच हातात आहे असं म्हटलं जातं, ते काही चुकीचं नाहीये. मग माणसाचं नशीब त्याला कितपत साथ देतं हेही तितकंच महत्वाचं असलं तरच खरं. वेळ दुपारी 4 ची, ठिकाण अंबड पोलीस ठाणं आणि सिडको विभागीय कार्यालयाजवळचं. मूळचं सुरगाणा तालुक्यातील आणि सध्या उपनगर येथे राहणारे यशवंत पवार आणि त्यांची पत्नी नेहमीप्रमाणे शेळ्या चारता चारता सिडकोत आले. शेळ्यांना चारा हवा म्हणून ते झाडावर कोयता घेऊन चढले. नंतर झाडांच्या फांद्यांमध्ये विद्युत तार आहे हे कळण्याच्या अगोदरच ते जागीच झाडावर शॉक लागून बेशुद्ध झाले. अशा प्रकारे शासनाद्वारे या प्रकारे विद्युत तारा ज्या निरनिराळ्या भागातून पसरवल्या गेल्यात, मात्र या पसरवल्या गेलेल्या निरनिराळ्या तारांमधून एक प्रकारे मानवाचं जीवन सुकर करण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी हे सुकर जीवन करणारा प्रयत्न मात्र कधी कधी माणसाच्याच जीवावर बेततो हेच यातून दिसून आलं. याबाबत इथल्या पांढरपुरीवाल्यानं विद्युत महामंडळात ओझर येथे प्रशिक्षणार्थी म्हणून काम केलेले सचिन आव्हाड यांना कळवलं. सचिन यांनी विद्युत महामंडळाच्या कार्यालयात फोन करून वीज बंद करण्यास सांगितले. त्याचवेळी महापालिका कर्मचारी कैलास क्षीरसागर आणि संतोष उगले यांनी पवार यांना खाली उतरवलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. त्यामुळे वेळ आली होती पण काळ आला नव्हता असं म्हणतात ते काही खोटं नाही. ते या पवार यांच्यावर बेतलेल्या या जीवघेण्या प्रसंगावरून दिसून आलं. दैव बलवत्तर म्हणून पवार यांचा जीव वाचला आणि त्यांचा संसार उघड्यावर पडण्यापासून राहिला. प्रकाश धुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.